सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। एका कंपनीच्या गेटवर तासन तास त्या ठिकाणी बसून जोपर्यंत मॅनेजमेंट बोलत नाही तोपर्यंत बसून राहिलेलं आहे। त्यावेळी त्या ठिकाणी जेवणाची परवा केलेली नाही अशा कालखंडामध्ये ते प्रश्न सोडवलेले। पूर्व महापौर जयवंत सुतार गणेश नाइक के सबसे पुराने एवं विश्वासु सहकारियों में से एक है और इसीलिए उन्होंने गणेश नाइक के राजनीतिक सफर के हर पहलू को काफी नजदीक से देखा है। जयवंत सुतार ने उन पुरानी बातों को फिर से ताजा किया जब गणेश नाइक औद्योगिक क्षेत्र में बसे कंपनियों के गेट के बाहर घंटों खड़े रहते थे ताकि भूमिपुत्र प्रकल्प ग्रस्तों को उन कंपनियों में रोजगार मिल सके। आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचं वय 70 जरी झालं त्याच्यामध्ये एक 40-45 वर्षापासून माझा आदरणीय नाईक साहेबांच्या बरोबर संपर्क आला। आमचे स्वर्गीय अरुण सुतार हे त्यांचे सहकारी होते आणि त्यांच्या बरोबर ते काम करत असताना माझा परिचय त्यांच्या बरोबर झाला। हे करत असताना मी जवळून गणेश नाईकांना त्या ठिकाणी पाहिलेला। नवी मुंबईतील युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न सुटावा यासाठी त्या ठिकाणी सकाळी 11 वाजल्यापासून दिघ्यापासून ते शिरवण्याच्या उरण फाट्यापर्यंत त्या ठिकाणी आम्ही पहिल्याप्रथम जीपने नंतर बसमध्ये अशा पद्धतीनं बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा या उद्देशानं त्या ठिकाणी फिरलेलो आहे। एका कंपनीच्या गेटवर तासन तास त्या ठिकाणी बसून जोपर्यंत मॅनेजमेंट बोलत नाही तोपर्यंत बसून राहिलेलो आहे। त्यावेळी त्या ठिकाणी जेवणाची परवा केलेली नाही अशा कालखंडामध्ये ते प्रश्न सोडवलेले। उन्होंने ये भी कहा कि प्रकल्पग्रस्तों को 12.5% योजना का लाभ दिलाने में गणेश नाईक की अहम भूमिका रही है। मूलत त्या नाईक साहेबांचा जो जन्म झाला तोच जे दीन दुबले आहेत शोषित आहेत पीडित आहेत यांचा उत्कर्ष व्हावा या तलमलीनच झाला असं मला जवळून त्या ठिकाणी सांगावसं वाटतं। विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळावं म्हणून तत्कालीन असलेले ते शिडकोच्या बसेस एका टायमाला हवा काढून आंदोलन केलं गेलं आणि तेव्हापासून नव्या मुंबईतील विद्यार्थ्यांना विद्यावेतन त्या ठिकाणी मिळायला लागलं। त्याच पद्धतीनं BMTC कामगारांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे यासाठी एक तो किस्सा आवर्जून सांगावासा वाटेल की त्यावेळी नाईक साहेबांनी मंत्र्यांपासून कोर्टापर्यंत दिल्लीपर्यंत त्या ठिकाणी त्या विषयाच्या अनुषंगाने जावं ही असलेली तलमल शेतकऱ्यांना 12.5% त्या ठिकाणी परतीचा भूखंड मिळाला पाहिजे या अनुषंगानं पक्ष कुठला आहे तो नाही परंतु समाज बांधवाला न्याय हक्क मिळाला पाहिजे। समाज बांधवावर जो अन्याय होत असेल शिडगो त्याला आवाज उठवायला पाहिजे या अनुषंगानं वेळोवेळी आंदोलनं त्या ठिकाणी केली गेली। उरण खिंडीपासून ते शिडकोपर्यंत उन्हाचा पावसाचा विचार न करता त्या ठिकाणी अनेक मोर्चे काढले गेले आणि परिणिती त्या ठिकाणी आज 12.5% किंवा अन्य ज्या सुविधा नवी मुंबईतील नागरिकांना मिळाली।
आगे उन्होंने ये भी कहा कि गणेश नाइक के सामाजिक कार्यों के विरासत का अंदाजा उनके कोविड 19 महामारी में किए गए कार्यों से आसानी से लगाया जा सकता है। एक तलमल म्हणून त्यांच्या मध्ये कुठतरी नवी मुंबई शहर या नवी मुंबईतील नागरिक हे माझे कुटुंबाचे घटक आहेत आणि त्यांना त्यापासून कोविड च्या अनुषंगानं उपाययोजना व्हायला पाहिजे, औषधोपचार व्हायला पाहिजे, त्यांना सुविधा मिळायला पाहिजे। या तलमलीनं गेल्या कित्येक दिवसापासून आदरणीय नाईक साहेब त्या ठिकाणी आमच्या समेत आम्ही महापालिकेमध्ये जातो आहे। निश्चित स्वरूपामध्ये आज सुद्धा मी अभिमानानं सांगेन की ज्यासुद्धा कोविडचा प्रादुर्भाव झाल्यानंतर माननीय आयुक्त असतील प्रशासक म्हणून त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी ज्या काय सुविधा नव्या मुंबईमध्ये निर्माण झालेल्या आहेत त्या निश्चित स्वरूपामध्ये आदरणीय नाईक साहेबांनी जे काही सजेस्ट केली, काही सल्ला दिला, काही ठिकाणी सुविधा निर्माण करा, त्याचं फलित आहे असं मी या ठिकाणी 1200 काट्यांचं एक्झामिनेशन सेंटरमध्ये कोविड सेंटर चालू करा। आता जे नव्यानं त्या ठिकाणी प्रत्येक नोडमध्ये ऐरोलीचा रुग्ण तो ऐरोलीमध्ये राहायला पाहिजे, तुर्भ्याचा रुग्ण तो तुर्भ्याला राहायला पाहिजे, कोपरखेडण्याचा कोपरखेडण्यामध्ये राहायला पाहिजे, या भूमिकेतून ठिकठिकाणी त्या ठिकाणी कोविड सेंटर क्वारंटाईन सेंटर करावं अशा पद्धतीने आदरणीय नाईक साहेबांनी त्या ठिकाणी मागणी केली होती आणि त्याच्यामधूनच आज जे काय प्रशासनानं निर्माण केलेलं आहे त्यांच्या स्वरूपामध्ये त्याचीच फलप्राप्ती आहे। जयवंत सुतार ने आगे ये भी कहा कि गणेश नाईक नवी मुंबई के सही मायने में दादा यानी कि बड़े भाई है। व्हेंटिलेटर बेड वाढवावे या अनुषंगाने प्रशासनाला डीवाय पाटील रुग्णालयाच्या बरोबर त्या ठिकाणी करारनामा करावा लागला आणि टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी बेडसुद्धा वाढले, त्याबरोबर 40% ICU युनिट त्या ठिकाणी 100 बेड असतील तर 40 ICU ही जी प्रक्रिया सुरू झालेली आहे ती निश्चित स्वरूपामध्ये आदरणीय नाईक साहेबांच्या प्रयत्नामुळे त्या ठिकाणी झालेलं आहे। नाईक साहेबांचं एक ध्येय त्या ठिकाणी सुरुवातीपासून हेच आहे की नव्या मुंबईतील जो कोविडच्या अनुषंगानं मृत्यूदर कमी व्हायला पाहिजे आणि नवी मुंबई कोविडमुक्त त्या ठिकाणी व्हायला पाहिजे अशा पद्धती भूमिका आहे आणि त्या तलमलीनं आदरणीय नाईक साहेब वय जरी झालं तरी कुटुंब प्रमुख म्हणून नव्या मुंबईचा कुटुंब प्रमुख म्हणून आदरानं दादा म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत। जयवंत सुतार ने विधायक गणेश नाईक को जन्मदिन की शुभकामनाएं भी दी। 15 सप्टेंबर हा त्यांचा वाढदिवस, परंतु त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये आमच्या सारख्या कार्यकर्त्याला 15 सप्टेंबर म्हणजे आदरणीय दादांचा एक वाढदिवस एक सणासारखा असतो, परंतु कोविडचा प्रादुर्भाव असल्या कारणानं एक निश्चित स्वरूपामध्ये समाजसेवेनं नव्या मुंबईतील नागरिकांना प्रभागातील नागरिकांना त्या ठिकाणी माझ्या वाढदिवसाच्या अनुषंगानं काहीतरी सुविधा निर्माण करून द्या, त्याच मला शुभेच्छा अशा पद्धतीची भूमिका आदरणीय नाईक साहेबांनी घेतलेली आहे। मी निश्चित स्वरूपामध्ये स्वयंभू गणेशाचरणी या ठिकाणी प्रार्थना करेन की अशा सर्वभौम सर्व जाती धर्म पंथ हा बाजूला सारणारा नेता म्हणून आदरणीय गणेशजी नाईक या ठिकाणी जे आहेत त्यांना उदंड आयुष्य लावो, माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत तमाम नव्या मुंबईतील नागरिकांच्या वतीनं। मी त्यांना ह्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट NMTV न्यूज।